नमस्कार पणजी दूरदर्शनच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या कलाविष्कार कार्यक्रमामध्ये आपल्यात आहेत पारसेचे सुपुत्र बाबा पारसेकर ज्यांचा जन्म पारसे येथे झाला पण मुंबईत ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं मराठी रंगभूमीवर सुप्रसिद्ध असं नेपथ्यकार म्हणून ज्यांचं नाव आहे असे बाबा पारसेकर पारसे गावाला तसा मोठा इतिहास आहे डॉक्टर भाऊदाजी लाट सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक श्रीधर पारसेकर त्याचबरोबर परशुराम बुवा पारसेकर असे दिग्गज कलाकार या पारसे गावानं आपल्या गोव्यालाच नाही तर देशाला दिलेले आहेत आणि अशाच पारसे गावामध्ये जन्माला आलेले आपले बाबा ज्यांचं नाव सुरेश असं असलं तरी सर्वजण त्यांना बाबाच म्हणतात बाबा आपलं स्वागत या ठिकाणी नमस्कार आपण या ठिकाणी आज त्यांचा जीवनपट उलगडणार आहोत वयाची पंच्याऐंशीवी वर्ष साजरं करत असताना आजही अत्यंत तरुणांना लाजवी असं व्यक्तिमत्व त्यांच्या ठिकाणी आहे आणि अशा बाबा पारसेकरांनी पारसे गावामध्ये जन्म घेतला आणि मुंबईकडे प्रयाण केलं तर बाबा पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न आहे पारसे गावामध्ये तुमचा जन्म आणि पारसेतून तु, तुम्ही मुंबईला गेलात हां हे पारसे टू मुंबई हा तुमचा प्रवास कसा होता मी वयाच्या आठव्या वर्षी साधारण मुंबईला मला घेऊन गेलेत शाळेत इकडे गोव्यात शाळेत जात वगैरे नव्हतो त्यामुळे मला ह्याला कुठेतरी मुंबईत घेऊन गेला तर काहीतरी करेल म्हणून त्याने मला बा मुंबईला घेऊन गेली माझी आत्या आत्यात आत्या मुंबईला घेऊन गेल्यानंतर मग शाळेत नाव घालायला पाहिजे ना प्राथमिक शाळेत तर मग ना। बाबा नाव कसं घालणार ना। म्हणून त्या माझ्या आत्याने माझं नाव सुरेश ठेवलं म्हणून ते सुरेश नाव माझं चालत राहिलं त्यावेळेला आमच्या एकत्र कु, कु कुटुंब आम गोव्यात असल्याकारणाने वडील माझे काका माझी आजी हे सगळे संगीतकार माझी आजी शास्त्रीय घराण्याचं संगीत होतं आजी माझी शास्त्रोक्त गाणं गाना, गाणारी माझे काका म्हणजे परशुराम बो वापारसाहेब ते तर कुठे गायक होते त्यावेळेस ते रेडिओ स्टेशनवरती वगैरे हो गायचे तिथे आणि त्यांची नाटक कंपनी होती म्हणजे त्यावेळेला नाटक हा गोव्यात होते आणि ते अनेक प्रयोग करत असतात कोकणात गोव्यात वगैरे आणि वडील माझे त्यावेळेला मुंबईत होते मुंबईत त्यावेळेला ज्यावेळी सिनेमा चालू असायचा त्यावेळेला खाली पिठात बसून बॅकग्राऊंड म्युझिक चालायचं चा। हां चित्रपट चालू चालू असताना हां पूर्वीच्या काळात त्यावेळी माझे वडील तिकडे म्युझिक डायरेक्टर होते ते मग तेच तिकडनं मुंबई सोडून परत इकडे आले गोव्यात गोव्यात आले आणि तिथे श्रीधर पार्स श्रीधरला म्हणजे आप श्रीधर पालसेकरला वायलिन वाज ते वय साधारण चौदाशे चौदा वगैरे असेल चौदा पंधरा वर्षाचा त्याला तिकडे नोगरीला लावला त्यावेळी तो छान हार्मोनियम चांगला वाज आणि नंतर एकत्र संपूर्ण घर एकत्र असल्याकारणाने आमच्याकडे जॉईंट फॅमिली होती ती सगळी मोठं घर होतं एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब दामोळणा पारसेकरांचं कुटुंब श्रीधर पारसेकरांचं कुटुंब आई वडील भाऊ वगैरे तसंच माझ्या आजीचं माझे वडील माझे काका ह्यांचं एकत्र साधारण चोवीस पंचवीस माणसं तुम्ही हां एकत्र एकत्र असा आणि सगळं संगीत चालूच घराना संगीतच होतं माझं बँड होता म्हणजे पारसे पारसे गावात बँड होता त्या श्रीधर पारसेकर क्लॉरिनेट वाजवायचे त्यावेळेला 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 व्हायलिन वगैरे नंतर वाजवायला लागले ते वाजायचं पण मला हे सगळं मी लहानच होतो त्यावेळेला पण मला हे सगळं कानावरती सगळं यायचं आणि घरातच सगळं संगीत त्यामुळे मी हळूहळू तबला वगैरे वाजवायचा साधारण कोणाकडे मुद्दा म्हणून असं शिकणं पण एक चालू होत तर तुम्ही मुंबईला गेल मग त्यानंतर मला मुंबईला आणला मुंबईला आणल्यानंतर मग माझं हे सगळं शिक्षण प्राथमिक शिक्षण झालं त्याच्यानंतर मी हायस्कूलमध्ये गेलो हायस्कूलमध्ये गेल्यानंतर मी विल्सन हायस्कूलमध्ये एक असा मुलांचा असा ग्रुप होता तर मी शाळेतलं गॅदरिंग वगैरे ह्याच्या तबला वाजवायचा तर वाज त्यामुळं सगळ्यांना कळलं की हा काहीतरी तबला वाजवतो म्हणून मग आम्ही एक तिकडे एक ऑर्केस्ट्रा असा एक ग्रुप तयार केला शाळेत 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 असताना त्यावेळेला अरुण पौडुवाल म्हणून एक माझा माझ्या एक वर्ष तो हार्मोनियम चांगला वाजवायचा पण आता तुम्हाला सांगतो तो अरुण पडवाल शेवटी म्युझिक डायरेक्टर झाला अनिल अरुण हां तो म्युझिक डायरेक्टर झाला तो माझ्याबरोबरचा सगळ्या त्यामुळे आमचा ग्रुप होता असा मग आम्ही इंटर स्कूल म्हणजे शाळेच्या वगैरे व्हायच्या तर त्यात आम्ही शाळेत भाग घ्यायचे वादन म्युझिक वगैरे एकांकिका एकां एकांकिका वाद वा हे शाळेचे हे कॉम्पिटिशन जायचे गाण्याच्या वगैरे बरोबर स्कूल खूल स्कूल कॉ कॉम्पिटिशन तर तिकडे वाजवायचं आणि त्यामुळे आम्ही खूप जरा हे झालं होतं की सगळ्यांना साथ करायची वगैरे आणि बक्षीसही मिळायची बक्षीसं मिळायचीच पण आम्ही मिळत वाजवायला जायचो ग्रुप होता ना ऑर्केस्ट्रात उभा केला तर त्याच्यात वाजायला जाऊ आम्हाला जास्त पैसे वगैरे नाही मिळायचे पण आम्ही आता एक ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम असेल तर तीस रुपये पंचवीस रुपये आम्हाला दिले की बस व्हायचे ते आम्हाला हे दोन रुपये वगैरे मिळाले की का आम्हाला यायचे म्हणजे त्यावेळेला त्यावेळेला हां त्यावेळेला त्या त्या हा, त्या पण असं आमचं सगळं ते चालू होतं <laughs> म्हणजे आता त्या ठिकाणी हे संगीताचा उपयोग तुम्ही केलातच हो हो संगीत नंतर एस एस सी तुम्ही झालात हो एसएससी झाल्यानंतर मला वाटतं तुम्ही एक वर्ष काहीतरी एस नाही एस एस सी झाल्यानंतर मला एक मी चांगलाच चित्रकार असल्या कारणाने मला सगळ्यांचं म्हणणं होतं की तू जे जे कोल्हापर्टमध्ये मा जा माझी बहीण त्यावेळेला मोहन स्टुडिओला अंधेरीला मोहन स्टुडिओ होता तर त्यावेळेला पिक्चर आ, यहुदी पिक्चर चालू होतं मधुमती पिक्चर चालू होतं आणि त्याचा जो प्रॉडक्शन मॅनेजर होता तो त्यांच्या माझ्या बहिणीच्या शेजारी राहायचा तर तिथे माझी त्याची ओळख झाली आणि मी त्याच्याबरोबर जायचा त्यामुळे माझ माझा होड माझी जग शिक्षकाने लक्षच नाही मी त्याच्याबरोबर जायचा तसं राहायचा पण शेवटी रिझल्ट लागला रिझल्ट लागला तर माझ्या काकाने गिरगावात विल्सन हायस्कूलमधून मी आलो रिझल्ट घेतला काकांकडे आलो काकाने मला दहा रुपये दिले आणि जा सगळ्यांना पिढे वाट तर मी ते काय केलं ते दहा रुपयाचे पिढे घेतले बॉक्स आणि अंधेरीला गेलो बहिणीकडे बहिणी तो अंधेरीला गेलो अंधेरीच्या स्टुडिओत आतमध्ये गेलो तर तो मॅनेजर बसलाच होता त्यांनी पाहिलं मला अरे आ इथं राहू हो, क्या नाही बॉक्स पेढे आणलेत ना पेड़े का ते म्हटलं माझा रिझल्ट लागला म्हटलं मी मॅट्रिक पास झाले पेढे तर त्याने मला सांगितलं जाओ जाओ, जाओ अंदर दिलीप दा बैठे पहिला उनको दे दो पेढा मी गेलो आतमध्ये दिलीप कुमार होते आतमध्ये त्यांना म्हणजे दिलीप कुमार हे चित्रपट चित्रपटाचे दिलीप कुमार जे ये येऊदी पिक्चर मधुमतीमध्ये काम करायचे तर माझी ती ओळख झाली होती तिथेच वावरायचा मी तर मी गेलो आणि दिलीप कुमारच्या सगळ्या बॉक्स पुढ्यात ठेवलं असं तर म्हणतात किस कुश मी म्हटलं मी पास हो मॅट्रिक एस एस सी पास हो त्याने पाठीवर थाप मारले पेढा खाल्ला आणि बा बाकीचे बसले होते त्यांना पण सगळा पे पेढा दिला हे असं माझं ते लाईफ म्हणजे सगळं फिल्म इंस्ट इंडस्ट्रीमध्येच गेलं तर जे जे स्कुला पाठमध्ये जाण्याचं माझं तो वर्ष तसंच राहिलं पण ते ए जे आर्ट्समध्ये केव्हा प्रवेश त्याच्यानंतर ताबडतोब सिक्स्टी सिक्स्टी थ्रीमध्ये मी सिक सत्तावन्न अठ्ठाव ए सिक्स्टी नाईनमध्ये फिफ्टी नाईनमध्ये मी सिक्स्टीच्या तुम्हाला तिकडे प्रवेश घेत प्रवेश घेतला पण तोपर्यंत ही इथे मला एक वर्ष मी जो वावरलो इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे मला आर्ट डायरेक्शन काय कॅमेऱ्याचे अँगल्स पिक्चर लाईनमध्ये कसे करतात कसे लावतात हे सगळं मिळालं फ्लोअर मिळाला सेट कसे बनतात तर ह्याचा एक मिळाला होता थोडासा मग दुसऱ्या वर्षी मी जे स्कूल आर्टमध्ये ॲडमिशन घेतली आणि मला पहिल्यापासून तबला वाजवायचा वगैरे त्यामुळे जे जे सुल्हापर्टमध्ये आमचं एक असं म्युझिकचं हे ग्रुप ग्रुप होता त्यात रघुवीर तळशेलकर नेपथ्य करतो तो माझा एक वर्ष सिनियर होता तर तो चांगला गायचा आणि तो वाटव्यांची गाणी चांगलं वाज गायचा वाजवायचा मग आम्ही कॉलेजमध्ये गेट टुगेदर करताना मला तो तबला तबला तू वाजव मी वाटेंची गाणी म्हणतो असं करून तर आमचं ते वाढत गेलं म्युझिकच वाढत गेलं असं एक आणि संगीत संगीत वारसा होताच हो वारसामध्ये कला तुम्हाला हा वातावरण चांगलं वातावरण चांगलं मिळालं वाता आणि तरी सुद्धा ह्याच्याकडे तुमचे चित्र आणि ह्याच्याकडे तू एवढंच नव्हतं मग तिकडे कॉम्पिटिशन दामो गेंकर होते ते दामोग यांके सर त्या त्यावेळेला तिकडे प्रोफेसर होते म्हणजे गोव्यातले गोव्या ते गोव्यात मुंबईत होते ते गोव्याचे ते दामो तर ते प्रोफेसर होते तिकडे तर त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये ते भाग घ्यायचे रा ह्याचे म्हणजे इंटरसेक्शन वगैरे जे अशा व्हायच्या त्यावेळी नाटक नाटकासंबंधित सगळं त्याचं हे होतं बंब बॉम्बे बंबई विद्यापीठ बंबई विद्यापीठ म्हणून भारतीय विद्यापीठ म्हणून ते भारतीय भवन आहे मुंबई तिकडे तर त्यांच्या कॉम्पिटिशन आहेत तर आम्ही काय करायचे की मराठी गुजराती हिंदी अशा कॉम्पिटिशनमध्ये मुलं जी असायची ना त्यांचे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये आम्ही ते भाग घ्यायचे तर तिथे आम्हाला ते नाटकाची आवडच निर्माण झाली मग केंकरी सांगायचे बाबा तू हे कर बाबा तू ते कर हा सेट कर किंवा प्रॉपर्टी अमुक ठिकाणी जाऊन ही प्रॉपर्टी आणायची कमर्शियल ड्रेसवाल्याकडे तुम्ही हे संगीत सगळं हो, हो, हो। पण नेपथ्याकडे तुम्ही कसं हो असा जवळलो हो मी नेपथ्या ते संगीत दोन्ही सगळं करायचं मी मग काय सांगतो तुम्हाला की मध्ये गेल्यानंतर एक माझा मित्र होता तो डान्स डायरेक्टर होता आमच्याकडे पद्धत काय होती जेजेला की सकाळी आठ ते दहा बाहेरचे कोणी ॲडमिशन घेऊन करायचे आणि दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा आमचा जे जेचा प्रोफेशनल ह्याचा ग्रुप होता रेग्युलर कोर्स रेग्युलर तर आमच्याकडे अनेक असे लोक यायचे तर आमच्याकडे अशोक ताटे म्हणून होता एक तर तो डान्सर होता आणि म्युझिकची त्याला माहीत होती आणि त्याची मिसेस म्हणजे सुमन ताटे भावना म्हणून ती म्हण नंतर पुढे पाटला गोगरे ह्या पिक्चरमध्ये खूप गाजली तर हा ग्रुप होता मग आम्ही एकत्र प्रोग्राम करायचे व्हरायटी शो त्यातमध्ये दे रमेश देव राजा गोजावई हो असे काम करायचे भूताटकीच्या घरात म्हणून आम्ही एक टायटल होतं तर ते आम्ही काम करायचे त्यात ऑर्केस्ट्रा पण होता जो लक्ष्मीकांत पॅरेलालचा जो अरेंजर असिस्टंट तो त्यांनी तो ऑर्केस्ट्रा बसवला हो होता त्यात डान्स वगैरे होत्या व्हरायटी शो आणि अनेक ठिकाणी आम्ही प्रयोग करत मी ढोलक वाजवायचा त्याच्यामध्ये ढोलक तबला वगैरे अवकाश होता सगळं हे सगळं संगीतामध्ये संगीतामध्ये नेपथ्याकडे नेपथ ते करता करता नेपथ्य त्याचं मीच करायचा त्या कार्यक्रम हो <laughs> कार्यक्रमचा सेट मी उभा करायचा मी तबला पण वाजवायचा हे सगळं मी करायचं त्यावेळेला त्या नेपथ्य करण्यासाठी खास असं शिक्षण घेत नाही त्याच्यासाठी शिक्षणाचं काय नाही ही आवड आवड आणि त्यामध्ये साहित्य संघात मी असल्या ये संगात करता, ते ते नाटक तुझा ये येणं जाणं असायचं गिरगावात तर संघात साहित्य संघामध्ये पडदे कुठे लावतात काय करतात नाटकाच्या तालमी होतात ते बघायचा त्यावेळेला मी पुलंचं ज्यावेळी पहिलं नाटक आलं ना तुझं आहे ते पहिल्यापासून ते रिहर्सलपासून सगळं नाटक पाहिलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर मग मी भार्गवराम पांगे म्हणून साहित्य संघात होते तो ते कराया चुटी -चुटी तर, म, एका, एका दा नाटका तर म, ते काय करायचे छोटी छोटी नाटकं वगैरे असली तर एका एखाद्या नाटकात दोनच गाणी असतील तर मग ते मोठ्या कबलजीनं मागवायचे बाबा हे नाटक तू वाजवायचं <laughs> म्हणजे माझे दामोळणा पारसाकर माझे वाजवायचे नेपथ्य करण्याब कर, वादन वादनही चालू होतं सगळं चालू होतं मग दामोळणा पारसाकर काय करायचे तालमीच्या रिअल्सच वगैरे तालीम होतात तर ते मला पाठवायचे त्यांच्याकडे जा तू तालमेला तू वाजव मग नाटक मी वाजवणार म्हणजे तू मला ती प्रॅक्टिस व्हायची मी नाटक बघितल्यानंतर ना की मग मी दामोहण्णा सांगायचं की अमुक अमुक गाणं आहे त्याला कुठला ठेका मग मा दामोंड मला सांगायचे का हा ठेका त्याला मग मला सगळे ठेके येत होते पण मला हे रूपक येत नव्हता हो <laughs> माहीत हो नव्हतं एकदा मी मग ते गाण्याच्या वेळे म्हटलं ह्या नाटकात म्हटलं अमोग अमोग सांग त्यामुळे हा रूपक आहे नाही घरातलं बसल्या बसल्या आम्ही शिक्षण बरं हे झालं तर संगीताविषयी आता नेपथ्य हा पडद्यामागील आहे म्हणजे पडद्याच्या पुढे यायचं नाही पडद्याच्या मागून काम आणि हे करत असताना सुद्धा एवढी मोठी प्रसिद्धी तुम्हाला मिळाली पुरस्कार मिळाला <laughs> पुरस्कार नाव बरोबर म्हणजे या नेपथ्याकडे एक वळावं असं तुम्हाला का सांगतो त्यावेळेला साहित्य संघात मी जात होतो आणि केंकरे सरांबरोबर मी कॉलेजचे नेपथ्य करायचं ना त्यामुळे काय झालं की विजाबाईने विजा मेहताने त्यावेळेला एक नाट्यसंस्था काढली होती रंगायन म्हणून तर त्यांना ते त्यात काय माणसं पाहिजे होती तर मी मला त्याची आवड होती आणि तिने विजाबाईने सांगले दामू केंकरेंना की मला काही कोण स्टुडंट असले चांगले असे करणार तर मलाकडे पाठवून दे म्हणून मी ती विजाबाईंकडे गेलो विजाबाईकडे गेल्यानंतर मी दहा वर्ष रंगायनमध्येच राहिलो हे क हे करत हे पण करायचा आणि रंगायनमध्ये पण राय जायचा तर एक तुम्ही नेपथ्य नेपथ नेपथ नोकरी करत नव्हतं नाही नोकरी नोकरी तर करतच होतो नोकरी करत होतो नेपथ्य ज्यावेळी मी रंगायनमध्ये गेलो त्यावेळी मी नुकताच नोकरीला आलो पण जे, जे स्कूल आर्टमधून मग डिप्लोमा मिळाला तर मी ताबडतोब नोकरीला गेलो पण ते करत असताना हे पण करत होतं मग विजाबाईनेकडे मी एक दहा एक वर्ष होतो तर एक वर्ष असं झालं की विजाबाईने आम्ही एकांकिका करायची पु ल देशपांडेंच्या त्यावेळेला छोट्या 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 तर त्यात मला ते सांगायचं हे असं कर रे मग तिकडे लाईट मी लाइटिंग वगैरे सगळं बिजाबाईंच्या हातात सगळं 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 कारण तिक तिकडेच सगळं व्हायचं एकत्र <laughs> म्युझिकचं काय असेल तर काय असेल ते मग विजाबाईंनी एक वर्ष मला सांगितलं की बाबा तेंडुलकरचं एक नाटक आहे माझ्याकडे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये मा करायचं आहे तो म्हटलं ठीक आहे मला त्यामुळे नेपथ्य तू करायचं तर म्हणजे पहिलं नेपथ्य तुम्ही कुठल्या नाटकासाठी ते कावळ्यांची शाळा कावळ्यांची शाळा तर ते म्हणाले की आउटलाईन मी तुला सांगेन की काय पण ते नेपथ्य तू करायचं पण त्याची उंची सात फूटच होती सात आणि त्याच्यात काय होतं की एक असा तो सेट बनवाय बनवला होता तो अंका ला, ला, ला ला की तो तिन्ही अंकामध्ये लागायचा बरोबर म्हणजे एका अँगलमध्ये असा लावला की तो किचन व्हायचं दुसऱ्या अँगलमध्ये लावला की बेडरूम व्हायची किंवा हॉल व्हायचा असं ते नेपथ्य आणि उंची फक्त सात फूट होती बरोबर तर त्या नाटकाला मला <laughs> ते ह्याचं राज्य नाटक नाट्यस्पर्धेचं नेपथ्याचं बक्षीस मिळालं मग तिथून ते स चालू झालं आणि विजयाबाईने माझं नाव नेपथ्य बाबा पारसेकर म्हणून ठेवलं ना ते अजूनपर्यंत तसंच आहे बाबा पारसेकर बार ते बदललेलं नाही बाहेर कुणी मला बाबा म्हणून असं ओळखत नाही ओळखत नाहीत पण नेपथ्यगर पहिलं नाटक तुम्ही कावळ्यांची शाळा हो हो अलीकडचं नाटक कुठलं तुम अलीकडचं नाटक मी केलं हसता हसप मागच्या मा, मागच्या वर्ष मागच्याच वर्षी केला साधारण किती पाचशे सहा ते सात नाटकं झाली मी मला वाटतं एकमेव माणूस म्हणजे आता फिरता रंग मंच वगैरे आता तो मी बघितलं तर हो, त्या हो, नाटकासाठी फिरता रंग याबाबत तुम्ही सांगू सांगो त्याचा फिर फिरता रंग मंच ज्यावेळी पूर्वी पणशेकर वापरायचे तो लोखंडी होता बरोबर आणि पण पण मी लहान होतो त्यावेळेला पण पण लोखंडी आणि त्यांना काय व्हायचं की लोखंडी कारणाने तो ट्रकमधूनच घेऊन जायचा हां रंगमंचासाठी एक ट्रक एक रंगमंचासाठी फक्त लोखंडी रंगमंचासाठी एक ट्रक, ट्रक। आणि माणसं जाणार आणि त्याच्यासाठी बस आणि त्याच्यावरती वेगळ्या सेटिंग खर्च एक होतं सगळं तर त्याने ऐक हजारो प्रयोग केले त्याचे पण त्याच्यानंतर मी आमच्या संस्थेसाठी अभिजातसाठी मी आम्हाला ते फिरता रंगमंच पाहिजे होता मग मी तो लाकडी रंगमंच केला म्हणजे लोखंडेऐवजी लाक लाकडी, लाकडी केला एक दत्तू मिस्त्री म्हणून होता त्याला आकंडे ह्या ह्या पद्धतीने करायचा आणि तो केल्यानंतर त्या त्या आमच्या अभिजात संस्थेचे आम्ही लाईनीने दहा प्रयोग दहा नाटकं केली ती फक्त फिरत्या रंगमंचावरतीच आणि त्या अभिजातच्या म्हणजे एक हे बघा तुम्ही की आमच्या नाटकाचा लेखक एकच शन्ना नौरे। शन्ना नवरे आमच्या नाटकाचा दिग्दर्शक एकच नंदकुमार रावते आमच्या नाटकातला हिरो एकच काशीनाथ घाणेकर एकच आणि सगळ्या म्हणजे पार्श्व हे पार्श्वसंगीत देणारा बरोबर तो पण एकच तो पण दत्ता डावजेकरांचा नात हा जावई तो अतिशय सुंदर सतार वाजवायचो पण त्यानेच करायचा पण हा एक म्हणजे म्हणतात ना विक्रम आहे की एकच फिरता रंगमंच एकच लेखक डायरेक्टर म्युझिक सगळे आर्टिस्ट एक असलेला फिरता रंगमंच तुम्ही तुमच्या नाटकासाठी घेतला माझ्या नाटका प पणशीकरांनी नाही त्याच्यानंतर मग पणशीकरांनी तसा वापरला पण त्याच्यानंतर पणशीकर नाटक संस्था बंद केल्यानंतर आम्ही ते पुण्यात चालू केली त्यावेळेला मी फिरता रंग म्हणजे त्यावेळी ह्याच्या व्यतिरिक्त की कोट सीन लागलेला आहे बरोबर मी ते लावलेलाच आहे तर दोन बाजूला दोन असे अर्धे स सर्कल म्हणजे फिरता रंग छोटे छोटे जॅकनाईफ टाईप म्हणजे एकच एका दुसरा नाही नाही तो फिरला असा की त्याच्या पाठीमागे दुसरा सेट आहे तर तो फिरल्यानंतर कोट सीन बंद बंद आणि पुढच्या दोन सीनमध्ये एक सीन लागायचं म्हणजे त्याच्यात ते दोन सीन लागायचे आम्हाला ते तसं केलं ते इतकं सोपं झालं होतं की बसवरून तर आरामात जायचं आणि तर पणशेकर नाही नाही ना, 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 पण ना, हां आमचाच सेट से वापरायला नाही नाही आणि नाही नाही पणशेकर नाटक ना, ना, बघा म्हणजे त्यांनाच बोलवलं होतं आम्ही पुण्यात की आम्ही हे केलेलं आहे ते बघा तर पणशेकरांनी ते बघितलं सगळं तर म्हणे अरे किती सोपं आहे म्हणजे सगळं बसमध्ये तर हो जातेच म्हणून पणशीकर म्हणाले बाबा हे तू मला अगोदर मला जर कधी भेटला आणि हा प्रकार केला असता तर माझी एक हजार प्रयोग जास्त झाले असते कारण ते <laughs> गावोगावी प्रयोग करायचे ना तो मी नव्हे तेव्हा जोरात जो चाललेलो होतं गावोगावी छोटे छोटे प्रयोग करायचे तर हे नेपथ्याचे वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले, आले, आले। अनेक ठिकाणी नेपथ्य तुम्ही ती एक त्या नेपथ्यामध्ये किस्सेसुद्धा निर्माण झालेले आहेत एखादा किस्सा तुम्ही किस्सेला तर खूप किस्से द्या सांगतो तुम्हाला मधुकर तोरणमल मामा नाव आम्ही मामा म्हणायचा त्यांचं नाटक होतं सौभाग्य संस्था होते आमची कला वै वैभव त्या सगळ्या संस्थेत मी कामं केलेली आहेत आणि कलावैभची सगळी नाटकं मी केलेली आहेत तर ते नाटक केलं तर त्याच्यामध्ये जॅकना पद्धतीचा एक सेट होता की तो असा फिरतो आणि असा परत जॉईंट होतो आणि तो तो जॅकनामचा डिझाईन केलं होतं ते सकाराम बाब आहे म्हणून आम्ही दोघंही होतो त्याच्यामध्ये आम्ही लाइटिंग करायचं तो करायचा तर आमचा पहिला प्रयोग मामांच्या गावाला नगरला मधुकर तोरवळ तर तो त्यांनी काय केलं ते म्हणाले आम्ही सगळे बसमध्ये गेलो आर्टिस्ट वगैरे गेलो ओपन स्टेज होतं शाळेचं ग्राउंड हे होतं आणि स्टेजवरती सगळं सेटिंग अरेंजमेंट करायला गेले आम्ही मामांकडे जेवायला वगैरे बसलो होतं तिकडे तिक गेल्यानंतर अडचण अशी आली आहे की तो फिरताना तो जॅकना फिरणार आहे ना तो, तो तिकडे दोन खांब होते त्याच्यात तो अडकायचा आणि त्याच्यामध्ये गॅप राहायचे साधारण तीन एक फुटायचे नाटक सुरू व्हायचे सुरू व्हायचे त्यांनी बघितलं सगळं तर ते त्यांचे जे लोक होते ते धावत मामांकडे आले अहो मामा तर तुमचे सेटिंगवाले ना तर ता त्यांना ते काहीतरी जोडताच येत नाही आहे ते जा जोडत नाही आणि ते म्हणतात नाही हो हे जोडत नाही त्या तुमचे खांब तोडावे लागतील आम्हाला मग ते, ते, ला ते मोटरसायकलवरून आले मामाच्या घरी आमचं जेवण वगैरे झालं होतं ते म्हणाले मामा नाटक कसं होणार सगळं आपण सगळं गेलेलं आहे सगळं आणि जवळजवळ हाऊसफुल झालेलं आहे तर का नाही काय झालं त्यामुळे ते सेटवाले सांगतात सेट लागत नाही बाबा चल चल तर काय झालं ते बघ त्याने मोटरसायकलवर मला बसवला मी गेलो तिकडे तिथे गेल्यानंतर माझे हे लोक सांगणार बाबा हे तीन फुटाची गॅप राहते साधारण तर काय करायचं तर म्हटलं एक काम करूया म्हटलं ह्याच रंगाचे म्हटलं फ्लॅट आत्ता किती आहेत प्रेमी फ्लॅट्स म्हणतो आम्ही त्याला तर म्हणा की आता मास्किंगचेच राहिलेले आहेत म्हटलं ठीक आहे तू मास्किंगचाच एक काढ फ्लॅट चार फुटाचा रुंदीचा आणि तो धरून म्हटलं एकाने तिकडे थांबायचा ते जोडायचं आलं की तू पाठी पांडे जाऊन तो उभा राहा तो फ्लॅट घेऊन म्हणजे तो एकच भाग दिसेल ना तर <laughs> तो तो म्हणाला मला तुमच्या मागे सांगतो कसं तो, कसा। तो मन्या, मन्या, मा मी कसा उभा राहू मलाच फिरवायचं आहे तर मला दुसरं कोण नाही आहे म्हटलं एक काम कर मी लाईट ऑपरेट करत होतो ना तर त्या माणसाला सांगेल ब्लॅकआउट झाला कारण मी त्याला सांगेल तो फ्लॅट मला दे त्याने ते झालं फिरला की मी फ्लॅट घेऊन तिथे उभं त्या त्या सीनच्या वेळेला असा धरून उभा राहायचा की तो दहा दोन तीन मिनटाचा सीन झाला की मग ब्लॅकआउट झाला की फ्लाप जमला असं तीन वेळा केलं नाटक नाटक केलं सगळे मामा खुश झाले सगळे नेपथ्य करत असताना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही तुम्हाला मिळाले पुरस्काराविषयी थोडं सांगा पुरस्कार मिळाला <laughs> <पुरस्कार था> <laughs> तो अनेक पुरस्कार मिळालेत मला महाराष्ट्र शासनाचा मिळाला <laughs> पण मला प्रत्येक बंबई हिंदी विद्यापीठ तिकडे कॉम्पिटिशनचा तिकडचा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर मुंबईतले हे गोमंतक मराठा समाजाचा त्यांचा पुरस्कार मिळाला नाटकाच्या संबंधित सगळे अने, असे अनेक अनेक मग शेवटी हा पुरस्कार जो मला राज्य शासनाचा तो त्या पुरस्काराचं था असं झालं की त्यावेळी माझं चारशे पंच्याऐंशी नाटकं चालू होतं चार चारशे पंच्याऐंशी व नाटक चालू होतं आणि तो पुरस्कार मला जाहीर झाला टी व्हीवरती बातमी आली वगैरे माझं फोटो आला वगैरे सगळं झालं चार् आणि तो पुरस्कार प्रभाकर पणशीकरांच्या नावाने जे राज्य शासन देते तर तो, तो पुरस्कार मला दिला पण तो पुरस्कार जे मिनिस्टर होते ना तेवढे तावडे त्यांचा मला फोन आला की आत्तापर्यंत आम्ही संगीत गायक ह्या लोकांनाच पुरस्कार असा हा पुरस्कार दिलेला पण हा आम्ही बॅक्स्टेजच्या माणसांना ह्यांना अजून दिलेला नाही दिलेला दिलेल नाही तर हा पुरस्कार मी प्रथम बाबा आम्ही तुम्हाला देतो आहे उद्या त्याचं पाच तारीख पाच नोव्हेंबरला त्याचा अनाऊन्स होणार आहे तर मी म्हटलं ताबडे सर म्हटलं फार आभारी आहे अरे आभार माझे कसंही मानतोस आ आभार तुझे मानायला पाहिजे का जो तुझं कर्तृत्व एवढं मोठं आहे की तो हा पुरस्कार आम्हाला तुला द्यावा लागतो आहे तर तुम्ही मुंबईमध्ये एवढं कर्तृत्व केलं पण तुमची पारसे गावाची असलेली नाळ अजून तोडलेली नाही ना 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 श्रीधर पारसेकर सारखं संगीत संमेलनामध्ये तुमचा नाही मी बावीस बावीस वर्ष केलं ते संमेलन मी मुंबईवरून यायचा सगळं नेपथ्य आए। ने तयार करून घेऊन यायचा फ्लेक्सने ते सगळं करायचं लाइटिंग सगळं करायचं स्टेज डेकोर करायचं ते इतके वर्ष केलं मी ते अजूनही तुम्ही येत आता हे आलो आता येऊन गेलो परवा संगीत सोबत हा ते पुण्याहून नाटक संगीत सोबत आणलं गोव्याबद्दल तुम्हाला अजूनही आत्मीयता आहे भगवती देवी आमची घेऊन येते आशीर्वाद आहे भगवती देवी घेऊन येते पन्नास वर्ष मी भगवती देवीचा वाढदिवस काही चुकवला हा नाट्य प्रवास तुमचा चालूच आहे चालूच आहे तुम्ही केलं औषधी रंगभूमीवर चालना देवी प्रायोगिक रंगभूमीवर केले सगळ्यांना मार्गदर्शन केला तर गोवेक गोव्यातील लोकांना नाटकाविषयी तुम्ही काय सांगा गोव्यात नाटक म्हणजे संगीत सग संगीत सगळं गोव्यात आहे गोव्यातनं सगळे संगीतकार झालेत ते सगळे गोव्यावरूनच झालेले आहेत बरोबर म्हणजे आता गो गोव्याने केलेले आहेत सगळे किती मोठे मोठे लोक गोव्यातले अंजनीबाई मालपेकर केशोरी आमणकर केरकर ही बाई त्याच्यानंतर बरेच बरेच कलाकार अनेक अनेक म्हणजे गो गोवा हे कलाकारांचं माहेरघर म्हणतात ना ते, ते तसं आहे आणि या माहेरघरात आपला जन्म आहे माझा जन्म आहे आणि, आणि <laughs> आताची पिढी जी तुम्ही म्हणाल हो। ते नाटकाकडे तेवढीशी वळत नाही किंवा तुमची पिढी सुद्धा आता तुमचे मुल मुलं असतील ती थी या नाटकाकडे किंवा नव्हती नाही 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 म्हणजे आता या मुलानं या संगीत कलेकडे किंवा नाटकाकडे वळायला त्यासाठी काय कर अजूनही मला मी म्हणतो आहे की पारसे गावात अनेक कलाकार झालेले आहेत आम्ही तसं नाटक पण केलं आहे सगळ्यांनी मिळून अजूनही ह्या ह्याने शोध घ्यायला पाहिजे की कुठे कुठे मुलं आहेत टॅलेंटेड त्यांना आतापासून जर सुरुवात केली तर गावात अजून कलाकार निर्माण होतील आता एक आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत हां तर आता आमच्या दर्शकांना तुम्ही या मुलाखतीतून किंवा तुमच्या जीवनातून काय संदेश देऊ शकाल काय काय मी काय संदेश बॅग पडद्यामागचा कलाकार मी काय नाही पडद्यामागचा कलाकार असला तरी कर्तृत्व आपला आहे <laughs> म्हणजे गोव्यात नाटकासाठी काय करतात नाही नाही नाटकासाठी माझं जित मला जितकं होईल त्यासाठी तर मी झटणार आहे गोव्यात मला तुम्ही केव्हा बोलवा बाबा आपल्याला करायचं आणि हे मी करणार म्हणजे अजूनही अजूनही माझी अजूनही मी अजूनही मी पुण्यातली नाटकं करतो पण अजूनही मला असं वाटतं की पारसेगावात अजूनही काहीतरी करता येईल गोव्यातील कोणाची इच्छा असली तर तुम्ही त्याने वा नक्की नक्की मला फक्त सांगावं मी अनेकांना सांगितलं तुम्ही करा सगळ्या एकत्र करा एकत्र व्हा लहान लहान मुलं आहेत खूप टॅलेंटेड मुलं आहेत त्यांचा शोध घेतल्याशिवाय शिबिरं वगैरे हा असा प्रकार कोणीतरी पुढे येऊन हे करायला पाहिजे धन्यवाद बाबा तुमच्याशी खूप गप्पा करायच्या होत्या पण वेळेच बंधन पुढे कधीतरी योग हो आला तर आपल्याशी पुन्हा एकदा अशाच प्रकारची एक मुलाखत करूया तुमच्याशी गप्पा मारूया मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद